नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं माझं म्हणणं नाही, परंतु किमान व्हिडिओ तर पूर्ण बघा, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. बघा, कोरोना तर काहीच नाही, अजून दोन मोठे संकट येणार. कोण म्हणते असं? बघा, कोरोना तर काहीच नाही, अजून याच्यापेक्षा दोन मोठे संकट येणार आहेत जगावरती. तर कशा प्रकारचे ते संकट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञाचा दावा आहे हा. बघा, कोरोनाने गेल्या 6 महिन्यापासून जगभरात कहर केला आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील भाषावाद राजनैतिक विश्लेषक नॉम यांनी दावा केला आहे की कोरोनाची महामारी ही घातक असली तरी दोन संकटापेक्षा खूपच लहान आहे. DIMA TV25 TVC बोलताना 91 वर्षीय विश्लेषक नॉम यांनी सांगितले की कोरोना व्हायरस हा ट्रम्प सरकारच्या काळात आला असून दिवसेदिवस जास्त धोकादायक ठरत आहे. कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम जगभरात दिसून येत आहेत, पण आपण सगळेजण यामधून बाहेर येऊ शकतो, पण इतर दोन संकटापासून वाचणं कठीण आहे. यामुळे सर्वच उद्ध्वस्त होऊ शकतं. अमेरिकेची वाढत जाणारी क्षमता विनाशाचं कारण ठरू शकते. डाऊन टू अर्थ पत्र छापण्यात आलेल्या या मुलाखतीत नॉम्स यांनी सांगितले की क्युबा युरोपची मदत करत आहेत, पण जर्मनी ग्रीसची मदत करण्यास तयार नाही. कोरोना व्हायरसची महामारी आपल्या कशा प्रकारचं जग हवं आहे असा विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. सार्स महामारीचं स्वरूप बदलून कोरोना व्हायरसच्या स्वरूपात समोर येऊ शकते याची कल्पना आधीपासूनच होती. श्रीमंत देश कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करू शकत होते, परंतु त्यांनी असं केलं नाही. त्यांनी मनमानी पद्धतीने औषध आणि लसीचा कारभार केला जात आहे. पुढे ते म्हणाले की ऑक्टोबर 2019 अमेरिकन कोरोनासारख्या महामारीबाबत शंका व्यक्त केली होती, पण कोणीही याकडे फारसं लक्ष दिलं नाही. 31 डिसेंबरला चीननं जागतिक आरोग्य संघटनेला निमोनिया याबाबत सूचित केलं होतं. त्यानंतर 1 आठवड्यानंतर चीनी वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसचं रूप ओळखलं. त्यानंतर संपूर्ण जगाला याबाबत कल्पना देण्यात आली. आज 2 कोटीपेक्षाही जास्त लोक क्वारंटाईन आहेत. सामाजिक भेद अनेक वर्षापासून चालत आला आहे, त्यामुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. या महामारीतून बाहेर येण्यासाठी ज्यातून बाहेर यायला हवं गरजवंतांची मदत गरजांना करायला पाहिजे. त्यानंतर गरजवंतांची मदत करणं, विकास करायला हवा, या समस्येवर विचार विमर्श करून त्यावर उपाय शोधायला हवेत असं